नमस्कार, मी प्रिया क्रिएटिव 80/80 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण येथे चमचमीत अशी चिकन हंडी मसाला ही रेसिपी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याचबरोबर हे चिकन अगदी झटपट होतं व त्याची टेस्ट देखील अप्रतिम अशी लागते. चला तर मग त्यासाठी काही साहित्य घेतलं आहे ते आता आपण येथे पाहूया. येथे मी 1/2 किलो चिकन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर मध्यम आकाराचे 4 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो बारीक चिरून, 1 वाटी कोथिंबीर बारीक चिरून, त्यानंतर आले लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, धना पावडर, काजू व मगजबी, त्यानंतर दही, कसुरी मेथी, हळद, लाल तिखट, काश्मीर मिरची पावडर, गरम मसाला, चिकन मसाला व 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता इथे मी चिकनमध्ये 2 चमचे दही घालून घेत आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद, 2 चमचे मीठ, हे सर्व घातल्यानंतर आपल्याला चिकनला सगळं असं लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं चिकनला आपल्याला हळद, मीठ व दही छान असं लावून घ्यायचं आहे. हे लावल्यानंतर आपल्याला ते 1/2 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं आहे. येथे मी आता 1/2 तासासाठी हे चिकन मॅरिनेट करायला ठेवून देत आहे. तोपर्यंत आपण आता काजू व मगजबी हे स्वच्छ असे धुवून व ते देखील आपण भिजत घालून ठेवूया. आता यामध्ये मी पाणी घालून ते देखील आता भिजत ठेवत आहे. आता येथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं, त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर, याची आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं आपल्याला पाणी घालून पुन्हा एकदा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात आपलं वाटण किती छान असं तयार झालेलं आहे. याची पेस्ट अशी छान अशी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर आता त्याच भांड्यामध्ये भिजलेले काजू व मगजबी घालून घेत आहे व ती देखील आपल्याला मिक्सरला छान अशी वाटून घ्यायची आहे. यामध्ये पाणी घालून पुन्हा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात काजू व मगजबीची देखील पेस्ट किती छान अशी आपली तयार झालेली आहे. आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेत आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तो छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये धना पावडर घालून घ्यायची आहे. धना पावडर घातल्यानंतर छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा आले लसूणची पेस्ट, ती देखील छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद,
आता यामध्ये आपल्याला मॅग्नेट करायला ठेवलेले चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी चिकन घालून घेत आहे। चिकन घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून धना पावडर व कांदा सर्व असा मिक्स होईल। हे चिकन आपल्याला 70 ते 80% वाफेवर शिजू द्यायचं आहे। वाफेवर शिजवल्यामुळं चिकन अगदी लवकर शिजलं जातं व त्याची चव देखील खूप छान अशी लागते। आता इथे मी कढईवर एक झाकण ठेवत आहे व या झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घालत आहे। याच पाण्याचा उपयोग आपल्याला चिकन शिजवण्यासाठी करायचा आहे। तुम्ही बघू शकता वाफेवरच चिकन अगदी 70 ते 80% आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। यामध्ये आता मी झाकणात ठेवलेलं जे पाणी होतं गरम झालेलं ते पाणी घालून घेतलेलं आहे। हे पाणी घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 10 मिनटं हे चिकन शिजू द्यायचं आहे। आता इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत व चिकन देखील छान असं शिजलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे चिकनचं जे सूप आहे तुम्ही लहान मुलांना पिण्यासाठी देऊ शकता। येथे मी आता चिकन शिजलं आहे की नाही ते पाहते। हाडाचं पीस घ्यावा व मांसल भाग असा हे करून बघावा। असं सुटलं हाडाचं चिकन की समजावं आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे। आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मी आता 4 पळ्या तेल घालून घेत आहे। तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा आले लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे। ती देखील छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व छान परतून घ्यायची आहे। आले लसूणची पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे छान अशी आपली पेस्ट परतलेली आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे। व कांदा देखील आपल्याला छान असा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलचा आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे आपला कांदा छान असा परतलेला आहे, तुम्ही बघू शकता कांद्याला देखील छान असा सोनेरी रंग आलेला आहे। त्यामध्ये मी आता 2 चमचे धना पावडर घालून घेत आहे। धना पावडर घातल्यानंतर देखील ती छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कोथिंबीर सुकं खोबऱ्याचं जे वाटण वाटलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे। हे वाटण घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं वाटण परतलं गेलेलं आहे।
आता यामध्ये मी टोमॅटो घालून घेत आहे. टोमॅटो घातल्यानंतर देखील आपल्याला तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व चांगला परतू द्यायचा आहे. त्यानंतर मी येथे लाल तिखट घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे घेऊ शकता. त्यानंतर गरम मसाला, चिकन मसाला, त्यानंतर कसुरी मेथी, पाव चमचा हळद, ते घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर काजू व मगजबीची आपण जी पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं वाटण तयार झालेलं आहे. आपला मसाला किती छान असा परतला गेलेला आहे. आता छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असं तेल देखील सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला जे शिजलेलं चिकन होतं ते घालून घ्यायचं आहे. चिकन घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. व छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. वरतून अशी मी कोथिंबीर घालून घेत आहे. आपल्या चिकनला छान अशी उकळी देखील आलेली आहे. हे चिकन अगदी तुम्ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर आणि भाताबरोबर देखील तुम्ही खाऊ शकतात. इतकी इथे आपली चिकन हंडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.